कथेचं नाव गजपान, लेखक गणपत जाधव। रविवारचा दिवस, ऑफिसला सुट्टी। यश LIC च्या ऑफिसमध्ये साहेब आहे, दररोज कामाचा प्रचंड ताण। संध्याकाळी अंग शिनवटत, रात्रीचं खाणे जीवावर येत। सुट्टी आली की खूप बरं वाटतं, ऊन तापेपर्यंत झोपून राहणं, मग मटणाचा बियत, खाल्ल्यावर परत कंटाळा येईपर्यंत लोळत राहणं, कधी कधी बायको लेकराला घेऊन महागड्या हॉटेलात जेवायला जाणं। पण आज रविवार असूनही यशच्या मनावर कसली तरी काळजी साचत होती, उगाच उदासी जाणवत होती। तसं त्याला कारणही होतं, मनावर ताण येत चाललेला, सुपारीसारखी यशची घालमेल, आडखी त्यात दाबल्या जाणाऱ्या। गेले 2 दिवस गावाकडून कुणाचं ना कुणाचं फोन येत होत। आपल्या चुलत्याचा फोन उचलला होता परवा, यशला काय करावं सुचतच नव्हतं। गारपिटीत सापडलेल्या जनावरागत त्याची अवस्था नको वाटणार, ओळीनं मांडलं जात होतं परत परत। यशला ते सारं नको वाटत होत, कारण ते जीव घेण्या वेदना देणार होत। त्याला वाटलं नको असणाऱ्या भूतकाळातल्या गडद अंधाऱ्या घटना या मनातून घालवून देण्याची व्यवस्था ही मेंदूत असायला हवी होती। सकाळपासून यश असा जागा बदलत होता, पोटात भूक उसळलेली पण खाण्याची इच्छा संपलेली। सकाळी 2 सफरचंद आणि केळी खाल्लेली, आता दिवस मावळत चालला होता। मोबाईलची रिंग सारखी वाजत होती कितीतरी वेळा, त्यानं स्क्रीनवर बघून मोबाईल ठेवला होता। त्याची बायको एकदा बघून गेली, मोबाईलच्या वाजणाऱ्या रिंगनं सारेजण वैतागले होते, पण तो फोन घ्यायची यशची इच्छा होतच नव्हती। खूपच अस्वस्थ झालं। त्यावेळी यश बंगल्याच्या गच्चीवर आला, तिथून सारं गाव दिसत होत। तिथल्या खुर्चीत बसत गाव न्याहायला लागला, सगळं गाव अंधाराच्या सावलीत येत होत। एवढ्या त्याचा मुलगा अथर्व हा पळतच आला गच्चीवर, त्याच्या हातात इंग्रजीचं पुस्तक होत, त्यातला काही शब्दांचा उच्चार तो विचारायला लागला। यशनं एकदा दोनदा सांगितलं, पण अथर्वचं विचारणं हे वाढतच चाललं। तसा यश त्याच्यावर खेकसला, ए तुझा तिकडं चल, मम्मीकडे जा, मम्मीला विचार। अथर्व निघून गेला, सूर्याचा गोळाही आता वेझत चालला होता। यशनं त्या गोळ्याकडे बघितलं, आपलं डोळं मिठून घेतलं। मिठल्या डोळ्यासमोर सारे नातेवाईक, आकराळ विकराळ चेहऱ्याचे, अंगावर दाहून येणारे। यशच्या मस्तकात कळ उठली, का आले असावे सारे, तेव्हा कोणत्या गरदडात लपले होते सारे। 9 दिशांनी काळ्याकुट्ट आभाळानं धरणीला घेरावं तसं झालं। यशही त्या काळोखामध्ये हरवायला लागला, इच्छा नसतानाही गडद काळोखा तो दडफडायला लागला। जिवारी दगड लागलेल्या पाखरानं मरणांतिक वेदनानी तडफडावं तसा, बिन लाजासारखं लाचार जगणं त्या माळवादातलं, धुरानं काळवणलेलं ते माळवाद, बोटक्या चौकटीचं, 10-5 माणसांना बसायला पुरेल एवढी जागा, खांडावर टाकलेली किलचानं ती निष्ठच चाललेली, त्यात बुळू बुळू गळणारी माती, त्यात राहणारी आपली आई, हाडांचा सापळा झालेली, नेहमी भेदरलेली, डोळ्यात भीती घेऊन जगणारी, जुनाट घर, त्यात आपण आईच्या पदराखाली जगायचो, गोगलगाई सारखी दिसणारी आई, रोज दुसऱ्याच्या बांधाला रोजानं जायची, तो मात्र देवाला सोडलेल्या मस्तवाल रेड्यासारखा कधीतरी घरी यायचा, अंगातली खुमखुमी जिरवण्यासाठी सदानकदा तो कमलीच्या घरी असायचा। कमली त्यानं ठेवलेली रांड, 5 एकराची जमीन वाट्यानं लावली होती त्यानं, येणाऱ्या पैशावर कमली बरोबर मजा करत होता। आपण मात्र रात्रीच्या भाकरीला महाग, रोजगार कधी आहे कधी नाही, तो घरी आल्यावर आपण भेदरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत राहायचो, धडधडत्या काळजानं। तो आपल्याशी कधीच गोड बोलला नाही, आईशी मात्र कधीतरी गोड बोलायचा, पण कधी कधी तिला रक्त बंबाळ होईपर्यंत मारायचा। आपण आईच्या भोवतीनं रडतो म्हणून आपल्यालाही तो मारायचा।
आपण लांब उभ्या राहिलेल्या शेजाऱ्याकडं अशानं बघत राहायचो, रडायचो, पण कोणीही मध्ये येत नव्हतं. सगळेजण त्याला घाबरत होते, घाणघाण शिव्या देत होते. एक वेळा नारा पाटील मध्ये पडला होता. त्यानं नारा पाटलाची बरगडी मोडली होती. पाटलाच्या माणसाने सुद्धा त्याला खूप मारला होता. शाळा सुटली की पोटामध्ये भुकेनं आग पडायची. सगळ्यांच्या पुढं आपण पळत राहायचो टोपल्याच्या उडीनं. त्या दिवशी सुद्धा आपण घराजवळ आलो, क्षणभर थांबून नाक भरून वास हात घेतला. पोटातली भूक त्या वासानं आणखी उसळली. आपण माळीत घुसलो तर आई चुलीला जाळ घालत होती. चुलीवरच्या पातेल्यामध्ये मटण शिजत होत. आपण बघत बसलो त्या पातेल्याकडं आणि ढणाढणा जळणाऱ्या जाळाकडं. फक्त आशेनं एवढ्यात त्याचा आवाज आला. काहीच लखण हल्लं. भीती भरलेल्या डोळ्यांनी बाहेर बघितलं. त्याच्या त्या तांबरलेल्या डोळ्यांनी नजरानजर क्षणभरच पण हजारदा मारून टाकणारी हा हा याला नको होता. तो आत आला. आपण कासवासारखं हातपाय आकसत भिंतीला चिकटलो. त्याच्या चेहऱ्यावर पण भीती. तो बसला. त्यानं घुबड्यासारख्या डोळ्याने आपल्याकडे बघितलं. वाटलं उठावं, पळून जावं, पण पोटातली भूक आणि चुलीवर शिजणारं मटण. वाडू का? आईचा आवाज. त्या आवाजानं आपल्याला किती आनंद झाला. पण ती त्याला म्हणत होती, शिजलंय का? होय शिजलंय. आईच्या आवाजात दमच नव्हता. वाढ मग, तो म्हणाला. खेळून आलेली छोटी आपल्याजवळ बसली, त्याच्या खाण्याकडे बघत. तो मच मच करत खात होता डुकरासारखा. आई मटण वाढत होती, तो खात होता. आपल्या पोटातली भूक आतड्यानं जाळू लागली. भुकेची कळ आतल्या आत दाबत आपण बसून होतो. फक्त जीव जाळत. पळी पातेल्यातल्या तळाला खरडत होते. तो जरा सुस्तावल्यासारखा वाटला. ए अशा, भास्कर आता शाळा येतंय का लक्षात? आपल्या रोखानं तो आलेला आवाज. त्याला उत्तर द्यायला जीवच रेटत नव्हती. तो आपल्याकडे उत्तराच्या आशेनं बघत होता. आपल्याला लखवी दाटली. ए मी काय म्हणतो या, बोल की रे, ऐकल्या बोल. धरणी थरथरावी तसा आवाज. अवलेकराला शिवे का म्हण देत आया? आईचा तो अडखळणारा आवाज. ए लेकरू, कुणाचं ग? हा कुणाच्या पोटचं? आता मात्र आपण हातरलो होतो. आता काय होईल काही माहीत नाही. ताई गप्प बसली. ओंजळी एवढा फणा काढून समोरच उभ्या असणाऱ्या नागाला बघून गप्प बसावी तशी. पण हा नाग नव्हता, आपल्या आईचा नवरा, आपला बाप. त्याच्या मनात काहीतरी उचंबळाकच झालं. विहिरीच्या तळाचा गाळ उचंबळावा अगदी तस. खरकटताट त्यानं लाथीनं उडवलं. सांग ए ए बाय, कुणाच्या पोटचं यशा? माझ्या नाव खपवलंस? कुणाचं आहे? ए आव अवलेखराध्य कत काय बी बोलताय? कस व आ का व? घाबरत घाबरत ती अशी म्हणाली. तसा तो उठला, हातानं पायानं तिला लाथाडस उठला. त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या लालीलाल झालेल्या. आपण जीव मोठीतच घेऊन बसलेलो. आई आरडत होती, ओरडत होते. आपण मात्र गप्पगार स्वतःच्या जीवाच्या काळशीनं. छोटी मात्र हमरत आईकडे पळाली आणि मोठमोठ्यानं रडायला लागली. आपण बसल्या जागी थरथरत होतो. डोळ्यातनं घळाळा वाहणारं पाणी सदऱ्याच्या बाहीनं पुसत. तो वळला, गपकन छोटीच्या पायाला धरलं, आपल्या समोरून फरफटत नेलं. कुत्र ओढावत अस. ती जोर जोरानं रडत होती. छोटी काही कळायच्या आतच ती अंतराळी उचलली गेली. गोल गोल फिरली पाळण्यासारखी. सपकन तिचं रडणंच बंद झालं. आई पळाली. छोटीच्या तोंडातून रक्ताच्या चिळखाण्या उडाल्या. लाल भडक चेहरा, तिचं रडणंच बंद. आईनं हलवलं. आई धाय मोकून रडत होती.
आपण मात्र जाग्यालाच. दाटलेली लघवी कधीच रिकामी झालेली. त्यानं छोटीला सोडलं आणि भेलखांडत अंधारात गडप झाला. आईनं छोटीला काखेत मारलं आणि पळत सुटली. दगड धोंड्यांना ठेचकाळत आपणही तिच्या मागं पळत होतो. ओल्या चड्डीनं ती कुठं निघाली काहीच माहीत नव्हतं. काय काय झाले बाई, काय लागलं हिला? आव खेळताना पडली या दगडावर, रडणारी आई, शब्द अश्रुत भिजलेलं. नाही साहेब, नाही, मी बोलणार. पण आईनं तोंडावर हात ठेवला. आपण तिच्या डोळ्यात बघत होतो प्रचंड भीती. पण का, कशासाठी? आपल्याला पडलेला प्रश्न. डॉक्टरनं छोटीच्या चेहऱ्यावरच्या जखमा धुतल्या त्या औषधानं. तोंडावर लावायला मलम दिला. दुसऱ्या दिवशी तो आला. आपलंच डोकं आपल्या हाताने गच्च धरून बसला छोटीकडे बघत. असंच दिवस पुढे सरकत होत. शाळेची सहल जाणार होती. घोंगडे सर वर्गात आले. मुलानो, सरीला कोण कोण येणार आहे? मी सर, मी, मी पण. हा मी पण सर, मी. सरांनी टेबलावर छेडी आपटत सारी पोरं गप्प केली. ते उठले, ओळीतनं फिरत बोलायला लागले. मुलानो, हे बघा, सातवीच्या वर्गातली बरीच मुलं सहलीला येणार आहेत आणि अशी स्थळं आपल्याला बघायला पुन्हा मिळत नसतात. कोण कोण येणार आहे त्यांना फक्त हात वर करा. पोरांनी हात वर केलं. पोरांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सहलीसाठी 100 रुपये लागणार होत. पोरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपणही हात वर केला. सरांनी आपल्याकडे आश्चर्यानं बघितल्यागत बघितलं आणि ते म्हणाले, यश तू येणार आहेस? सरळ अंगावर आलेल्या प्रश्नानं आपण गोंधळलो. क्षणभर घाबरल्यागत वर्गभर बघत राहिलो. वर्गातली सारी पोरं सुद्धा आपल्याकडेच बघत होती. थोडं लाजल्यासारखं झालं. अरे तुला विचारतोय, सरांचा पुन्हा आवाज आला. होय होय सर, मी पण येणार आहे. हा, एकात एक घुटमळ शब्द बाहेर पडलं. घरी आलो तर आई रोजगाराला गेलेली. मनात प्रचंड उत्सुकता भरलेली. सहल हा शब्दच आपण ऐकतोय. आईची वाट बघायला लागलो. छोटी पण तिच्या बरोबर गेलेली. कडूस पडलं. आपली अस्वस्थता वाढायला लागली. सारखं सारखं वाटेकडे बघत होतो. उशीर करणाऱ्या आईचा रागही येत होता. एवढ्या जळणाचा भारा तो आपटल्याचा आवाज आला. ताडकन उठलो, आवाजाच्या दिशेने निघालो. जळणाचा भारा खाली टाकून आई खालीच बसलेली. सहलीला जा म्हणाले म्हणजे. मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. गडबडीनं तिच्याजवळ गेलो तर ती कणत होती. पुढं सरकून तिच्या गळ्याला हात लावला तर ती इसत्यासारखी भासत होती. उमलणारं कुंभ राऊंडअपनं उमलता उमलता जळून जावत तसं मला झालं. सलीच्या विचारावर काळोखी पसरली. काय झालं गाई तुला, काय झालंय? अरे बाबा, ताप आलाय दुपारपासनं. पार भाजायला लागले. कणत कुतत आलेली आई ढोबळा पडलेल्या वाकळेवर झोपली. आपण त्या वाकळेच्या शेजारी उभं, अस्वस्थपणाची धग उरात वागवत. आईला सलीचं कसं सांगावं? मनभर उदासपणा पसरला. कडू औषध प्याल्यावर तोंडभर कडवटपणा पसरावा, अगदी तसं. ए पोरा यश, चा करतो का रे जरा? हा करतो. आपण कामाला लागलो. कळायला लागल्यापासून आईनं आपल्याला हे शिकवलेलं. आई 5 दिवस बाहेर बसली की आपणच वेड्या वाकड्या चपट्या तव्यावर भाजायचो. त्याच आपल्या भाकरी अर्धं कच्चं भाजलेलं ते दामटं यसराच्या कोरड्या चटणीवर खायचं तोटर बसेपर्यंत. शेजारी पाजारी त्याच्या भीतीनं बोलतही नव्हते आपल्याशी. वाईट टाकल्यासारखा आपण आश्मयुगातल्या माणसासारखा एकटेपणा जगत होतो. चुलीवरच्या पातेल्यात पाणी, साखर आणि चहाची बुकी टाकली आणि ते उकळण्याची वाट बघत बसलो. चहाला दूध कुठलं. आईने एक शेळी पाहिली होती पण तो आला आणि घेऊन गेला शेळीला.
बारशीच्या बाजारात त्याला अडवायची छाती नव्हती कोणाची. चहाला उकळ्या फुटत होत्या, तसं आपलं मनही उकळायला लागलं. आईला सहलीचं कसं सांगावं तीच विवळते. कोलमडून पडले धरणीला. चहा पिता पिता आपण बोललो. दवाखान्यात येते का ग? आपण जाऊया. अरे पोरा, आता येदुळा कुठला रे दवाखाना? बंद झाला असल. पाटलाच हाय की? अरे पाटलाला द्यायला पैसे नाही तर बाळा. हा सहलीचा विषय बाणाचा टोक बनला होता. आता विसरून जावं सहलीला. आपण गप्प बसलेले बघून तीच म्हणाली, पोरा यश उद्या जाईन सरकारीत, आता एक वाकड टाका अंगावर. हा तिच्या अंगावर वाकड टाकून आपण तिचं कण ऐकत राहिलो. सकाळचं दामटं टोपल्यात होत छोटीनं आणि आपण तेच खाल्लं. दुसऱ्या दिवशी सर वर्गात आलं. आपण प्रचंड अस्वस्थ होतो, पृथ्वीच्या पोटातल्या लाफा रसासारखं. बरं कोणी कोणी पैसा आणलेत? बऱ्याच पोरांनी हात वर केलं. काही पोरं तर हातामध्ये नोटा दाबत सरांच्या टेबलाला भिडली. सरांनी आपल्याकडे बघितलं. अरे तू काल हात वर केला होतास ना? हा. मग वडिलांना विचारलं नाहीस का? सरांच्या प्रश्नानं आपण गटांगा खायला लागलो. एवढ्यात वर्गाच्या दारात बाळाचा बाप आला होता, मळकटलेला, अंगावरची कापडं जागोजागी टरकलेली. सारा वर्ग त्याच्याकडे बघायला लागला. राम राम गुरुजी. राम राम. बोला. आव पैसे द्यायला आलतो बघा बाळ्याच्या सहलीचं. आपलं हृदय भरून आलं होतं. बाळ्याला आणखी 12 खडी फुटत नव्हती, पण त्याचा बाप, त्याच्यावरनं जीव ओवाळायचा. वाटलं आपलाही बाप असा असता तर. पैसे दिल्याचा आनंद चेहऱ्यावर घेऊन त्या जाणाऱ्या बाळ्याच्या बापाला बघून आपलं डोळं भरून आलं होतं. यश हे बघ, यायचं असेल तर उद्याच पैसा आण, नसेल तर राहू दे. येतंय का लक्षात? सरांचे शब्द. सारा वर्ग आपल्याकडेच टवकारून बघत होता. एवढ्यात 4-2 पोरी हसल्या. तोंडावर हात धरून त्या का हसल्या हे माहीत नसूनही आपल्याला जिवारी लागलं. त्यात आपल्या घराजवळची पद्मी होती. एवढी पोरं चालली, आपलं बालमन चर चर चिरत होत. काय करावं? का मागावं त्याला? तो देईल, नाही तर मरस्तूर बढवायचा. दुसरं मन म्हणत होत, दिलं तर सलीला जाता येईल. काय करावं? शाळा सुटेपर्यंत मनातला आराखडा तयार केला. धुळपेर केलेल्या शेतकऱ्यासारखं नशीब चाचपायचं ठरवलं. शाळा सुटली, घरी आलो. आई अंथरुणातच होती, पण विवळत नव्हती. बरं वाटतंय का ग? होय र, होय बाळा, जरा बरं वाटतंय. भाकरी खाल्लीस का? होय होय लेकरा, खाल्ली बघ आताच. तिच्या बरोबर बोललो, खूप बरं वाटलं. पण तो अस्वस्थतेचा विचार हा मेंदूपर्यंत भिडायचा, मेंदूला बुळखं पाडत. चा करू का ग? नको, मी करते. जरा आता बरं वाटतंय आज. नको, करते मी. तिनं आपल्याला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला कौतुकानं आणि एक मुखा घेतला. आईनं केलेला चहा पियत पियत आपण गडद होणाऱ्या काळोखाकडे बघत होतो. आईनं चुलीवर भात शिजायला घातला होता, त्याच्या पाण्याचा वास, एवढ्या जळणारी लाकडं विजल्याचा आवाज आणि तो वास. घरात धुराचा कोड झाला, श्वास चालेना, गुदमरू लागलो. आपणच खटपट करून लाकडं पेटवली, धूर कमी होत गेला, पुन्हा बरं वाटलं. आपण सारखं सारखं अंधारात बाहेर बघत होतो. हा अंधार काळाकुट्ट व्हायला हवा. भाताचं गोळं तिघांच्या पोटाच्या वैश्विक गर्तडात थिरेसत होत. छोटीच्या भातामध्ये थोडी साखर घातली होती. आपण मात्र हिरव्या मिरच्यांच्या ठेच्याला भाताचा गोळा चिटकून तो खात होतो. अंधार चांगलाच वाढला होता. आपण उगाचच फेरा मारत होतो. अजूनही मन धसत नव्हतं. आये मी संध्याकाळ निघालोय.
अरे लेकरा एवढ्या अंधाराचं का रे? आई अभ्यासाची वय राहिली. अरे लेकरा मग सकाळी आणखी रे? नाही माझा अभ्यास राहिलाय, सुरलेख हवा त्यात. या वाक्यावर आई गप्प बसली, नुसती काळोखामध्ये बघायला लागली. छोटी तिच्या मांडीवर झोपली होती. लेकरा लवकर ये बाबा. आ हो, आपण अंधाराचा आत्मास घेऊन बाहेर पडलो. सामसूम झालं होतं. कामाधामानं शिनलेली माणसं लवकर झोपली होती. खांबावरचं बल्ब मराय लागल्यासारखं लागलेलं. बरं वाटलं अंधारात कुणी बघाय नाही. परटाच्या वळणावर कुत्रा अंगावर आलं. कुत्र्याच्या एकदम झेपावण्यानं काळजाचं पाणी पाणी झालं. काही काळीशात कुत्र्यानं पायाचा गोळाच धरला. आपण जाग्यालाच हाड हाड म्हणत रडत होतो. परटाचा मादा पळत आला. हातातली काठी आपटली. कुत्र पळालं. अंधारात आपण धडपडलो. वेदनेनं रडायला लागलो. काळ्या मिठ अंधारात कोण आहे र? परटाचा मादा म्हणाला. आपण काहीच बोललो नाही. आपल्याला कुणी बघू नये म्हणून अंधार धरून आलो. पायाच्या गोळ्यात आग पडलेली. आपण आता इथनं पळावं हाच विचार चालू झाला. अरे कोण आहे म्हणतू या? तू आण आहे का नाही र? महादाचा वैतागलेला आवाज. त्यानं बॅटरीचा उजेड आपल्या तोंडावर मारला. प्रकाशानं डोळं दिपलं. हात आडवा लावला. कोण आहे व? असं म्हणत महादाची बायको आली. अग बाल्याचं पोर आहे. बालाच? अनाव एवढ्या अंधाराचं कुठं निघालंय र? असं म्हणत ते आपल्या जवळ आली. आपल्या डोक्यावरनं हात फिरवला. मादानं बॅटरी दाबून जखम बघितली. दोन दात बुडालं होत. चुन्याच्या डबीतला नगभर चुना त्यानं जखमेवर दाबला. तशी कळ उठली. आपण जागेलाच मुसमुसलो. इच्छा इच्छा हा माणसाशी धरायला लागलं का? असं म्हणत मादा चुना बोटानं पसरत होता. आव आपल्या बिपोराच्या अंगावाला दकालच. थांब फासच दे तू त्याला. द्या द्या गरीबाच्या लेकराला चावलं बघा काय. असं हळहळत ती म्हणाली. आपल्याला लाज वाटायला लागली. आपण काही न बोलता तिथून काढता पाय घेतला. ए पोरा हे बघ धनगराकडनं इडा घे. तुला माहितीये का नाही कुत्र्याचं लेवांगळं असतं बाबा. झपाझप निघालेल्या पण आपल्या कानावर येणारं अस्पष्ट शब्द वाटलं माघारी फिरावं. कुत्र्यानं पाय धरला. तो उलटला तर गास धरल. पडकाच्या आडोशाला थांबून मन भरून रडून घेतलं. काय करावं? नकोच. गरीबानं दुसऱ्याची बराबरी का करावी? आलोय तर विचारून बघू. अर्धवट शुद्धीत असणाऱ्या माणसासारखं पाय ओढत निघालो. समोर तिचं दार बंद. जागेलाच दगडासारखा उभा राहिलो. काय करावं? मारावी हाक? सगळीकडे सामसूम. रात किड्यांची किरकिर. तो काय करेल? विचारानं सर्वांगाला कापरं भरलं. हाक मारावी म्हणलं तर शब्द तरी कुठं साथ देत होत? घशातून शब्दच निघेना. त्याचा तो रागीट चेहरा रक्त पिलेला. वाटलं उगाच आलो. आईला माहीत असतं तर तिनं येऊच दिलं नसतं. आपण जाग्यालाच रोवलेल्या खुट्यागत. जागे आहेत का म्हणून आदमास घ्यायला गेलो. दरवाजाच्या सपाटीतनं आत बघितलं आणि डोकंच बधीर झालं. आत आते दोघही नागव्यानं सारं किळसवाणं. स्त्री आणि पुरुष. कपडे घातल्यावर सुंदर दिसणारी ही माणसं. मनात प्रचंड मोठं वादळ उठलं. त्या माणसाला बाप मानणं गुन्हा वाटायला लागला. तसा तोही आपल्याला त्याच्या पोटचा कोठं मानतो. पण थोडी जिवंत राहिलेली आशाही ती आशा करपली. जगातल्या साऱ्या लेकरांचं बाप बघितलं की मनात घालमेल होते. आता आपल्या बापाला बघून किळस. नको नको आपल्याला याचं पैसा. आपण माघारी वळणार. एवढ्यातच हाताचा कोपरा दाराच्या कडीला लागला आणि आवाज झाला. आपण प्रचंड घाबरलेलो. थरथरत तिथंच उभं. काहीच न कळल्यानं एवढा दरवाजा उघडला. आपण पळण्याच्या बेतात. एवढ्यात आवाज
ए पोरा थाम, कोण आहे र, ए थाम। उत्तर न देता आपण वळलो। एवढ्या दारावरचा बल्ब लागला। आपण पळत चालत होतो। अस्पष्ट अस्पष्ट ऐकू येणार संवाद। कोण होत ग? हा येशा, तो तुमचा। तिनं आपल्याला ओळखलं। आपण मुळातूनच हादरलो। तो आपल्या मागे पळतोय का? याचा अदमास घेत अंधारात गडप झालो। त्याच्या विषयीच्या तिरस्काराच्या धोक्यानं मन झाकून गेलं होतं। कोळ्याच्या जळ्यात गुदपायल्यासारखं आपण, डोळ्यात प्रचंड राग आणि अश्रू। शाळेत सारी पोरं पैसे देत होती। आपल्या डोळ्यासमोर मात्र नागव्यानंच ती आणि तो। आईला सांगावं, आई आपण हे गाव सोडू, लांब जाऊ राहायला। तिसऱ्या दिवशी तो आला। आपण झाडाखाली बसलेलो। त्याच्याकडे बघावंच वाटत नव्हतं। त्याचं इथं येणंच हे काजात रुतायला लागलं। ए त्याला कशाला पाठवला होता? हा कशाला? तो आईला विचारत होता। काहीच माहीत नसणारी आई भांबावल्यागत त्याच्या तोंडाकडे बघत होती। आपण मात्र पेटू लागलो। तो पुढे सरकला, आईच्या तोंडामोर उभा राहिला आणि जोरानं ओरडला, ए त्या येशाला का पाठवला होता कमलीच्या घरात? आ आईनं आपल्याकडे बघितलं। तिच्या नजरेला नजर द्यायची हिंमत नव्हती आपल्यात। एवढ्यात आईचा हंबरडा, तो रान रेड्यागत तुटून पडला तिच्यावर। नुकतंच दुखण्यानं उठलेली ती रडत भेकत होती आणि तो घाणघाण शिव्या तिला बुकलून काढत होता। आपण पेटलो अंगातल्या वणव्यासारखं। जाणात लाकूड घेऊन धावलो, त्याच्या नडगेवर हाणलं। तो मोठ्यानं ओरडला, दुसऱ्यांदा हात उगारेपर्यंत तो आपल्याला भिडला। आपण मार खात होतो पण डोळ्यात पाण्याचा एक थेंब आणला नाही। जीव घेण्या कळा सोसत राहिलो। वाटलं बरं झालं छोटी घरी नाही, नाहीतर तिनंही मार खाल्ला असता। तो आपल्याकडून आईकडे पळाला। ए ए कुणाच्या पोटचं माझ्या अंगावर सोडलं ग? हा कुणाच्या? असं म्हणून तो शिव्या देत तिलाही हाणत होता। त्याच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या शब्दांचा शिलालेख बनत होता आपल्या मेंदूत वारंवार। आपण त्याच्या पोटचं नसून आपण आईच्या व्यभिचारातून जन्मलोय हे सांगणं मेंदू बधीर करणार। आपण मात्र मार खाताना खूप लोक जमलेलं लांब उभं राहून बघत होती ती लोक। आपण मात्र आशेनं त्यांच्याकडे पाहत होतो। तो गेला, मारा नांग थनकत होत पण डोळ्यात अश्रू येऊच दिलं नाहीत। आई एका शब्दानं बोलली नाही कमलीच्या घरला का गेलता म्हणून। सुट्टी लागली की आई आपल्याला खुरपायला न्यायची बायकामध्ये। रानवाला मालक आपल्या छोट्या आकृतीकडे बघायचा आणि आपल्या आईला विचारायचा, अगे केस ना, अगं त्या पोराला काम होईल का ग? आ होय मालक, लय चुटू चुटू करत या काम, साळत बेहुशार आहे, बघा लय काम करत या। हे बघ आजचा दिवस असू दे, नाही जमलं तर उद्यापासून बंद कर, परत तू काय म्हणू नको, हा रागाला जाऊ नको। होय होय बघा की तुम्ही लय काम करते पोरग। आईनं मालकाला दिलेला शब्द खरा ठरावा म्हणून आपणही तहान भूक न बघता बघता राबत राहायचो। हाताचा कानका पडायची वेळ आली तरीही बायका बरोबर पात कधीच लागायची नाही। पुढे गेलेली आई आपल्याला आडवं यायची काम दिसावं म्हणून आपण आई बरोबर जगत राहिलो गरिबीत। पण तिनं कुणाच्या दारात जाऊ दिलं नाही, तिच्या भावाची आई तशी तीही कधी जात नव्हती। कॉलेजला गेल्यावर गाव सोडलं। तिथं आईस्क्रीमच्या दुकानामध्ये काम करत कॉलेज करत होतो। छोटी शाळेला जात होती। गावाकडचं जाणं कमी झालं। आपला खर्च आपणच भागवत होतो। दोन चार महिना गावाकडे गेलो नाही। आईच बाजारला आली की खोलीवर यायची, पण दोन तीन महिने तीही आली नव्हती। त्या बाजारच्या दिवशी आईस्क्रीमच्या दुकानात कुणीतरी हाक मारली, बघितलं तर शिवा। कॉलेजात असून आपण इथं काम करतो हे शिवाला कळालं म्हणून खूप वाईट वाटलं, पण त्याला टाळता येत नव्हतं। त्याच्याकडे बघून हसलो। दुकानातल्या एका टेबलावर तो बसला। काय आणू? अरान
काय चांगलं आहे ते आण. मँगो शेक आईस्क्रीमची वाटी त्याच्यासमोर ठेवली आणि वळालो, कारण दुकानात गर्दी होती. मालकानं शिवाच्या देखत खवळू नये असं वाटत होत, पण शिवानंच हाताला धरलं. थांब थांब जरा. का? अरे काम आहे तुझ्याकड. आपण जाग्यावर उभं राहिलो. तो बोलायला लागला, घराकडे येत नाहीस का? हा, वेळच मिळत नाही. तुझ्या आईने निरोप दिलाय. काय? गावाकडे एक बारी म्हणलीया, लय आजारी हाय, खोकून बेजार झालीया. अरे मग मला कसं कळवलं नाही? अरे मग मी काय सांगतोय, तुझ्या शाळेची बुणूक नको म्हणून ती गप बसली असेल. गावाकडे गेलो तर ती खोकत होती. तिच्या आजूबाजूला बेडकं पडलेलं, हाडाचा सापळाच राहिलेला. दवाखान्यात नेली. डॉक्टर म्हणाले, टीबी झालाय आणि हे बघा, औषध पाण्याला उशिरी झालाय, तुम्ही सोलापूरला हलवा. सोलापूरला नेली. सगळीकडे खोकून खोकून बेजार होणारा पेशंट. 2 दिवस आपण तिच्या बरोबर. खिशातलं बरंच पैसे संपलं. एसटीच्या परतीच्या भाड्या एवढं शिल्लक. खायला पैसाच नाही. पोटात तर कालवायला लागलेलं. दुपारपासून अशीच कळ मारली. रात्री मात्र दमणी घेणार. सडकं किडकं असलं तरी पोटात घालावं असं वाटायला लागलं. उगाचच वडापावचं गाडं, हॉटेल यांच्या समोरून चक्रा मारल्या. किती पाणी पिलं तरी आग विसत नव्हती. काय करावं सुचत नव्हतं. पोटाला तर पाहिजे. मनावर दगड ठेवला आणि तडा तडा निघालो दवाखान्यापासून लांब. एका दारात उभा राहिलो. ताई भाकरवाड, भूक लागली. मनाला डसणारे शब्द. कुणीतरी एक चपाती आणि त्याच्यावर वांग आणून आपल्या हातात दिलं. देणारी बाई होती. ती कितीतरी वेळ आपल्याकडेच बघत होती. ते पोटात घातलं. त्यावेळी बरं वाटलं. तिसऱ्या दिवशी आई वारली. मन बधीर झालेलं. काय करावं? तिच्या मैथीवर तो आला होता, पण परक्यासारखा लांब उभा होता, निर्विकारपणे बघत. छोटी मात्र दहाय मोकलून रडत होती. पाहुण्या रावळ्यातल्या काही बायका हुंदकत होत्या. कधी मदत न करणाऱ्या त्या पाहुण्यांच्या डोळ्यात पाणी दिसत होत. आपण मात्र गप गुमान पाणी गाळत होतो. आई वारली तरी तो बोलला नाही. छोटीला पण नाही. खूप वाटत होत त्यानं जवळ यावं, मायेनं छातीशी धरावं, पण त्याच्या मनातली आडी उखळलीच नाही. छोटीला मावशीनं तिच्याकडे नेलं. आपण परत त्या आईस्क्रीमच्या दुकानात. छोटी मोठी दिसत होती. आता आपल्याला जास्त काम करायला हवंय. वर्षा 2 वर्षात छोटीचं लग्न करायला हवंय. आईस्क्रीमचं दुकान सोडलं. इलेक्ट्रिकच्या दुकानात काम करायला लागलो फक्त छोटीसाठी. वर्ष 1.5 वर्षात बराच पैसा जमला. बरं वाटलं. छोटीसाठी पोरगा बघून लग्न करावं असं वाटलं. पण त्यावेळी मावशीचा फोन आला. तिला धड बोलता येत नव्हतं. खूप घाबरल्या गत ती सांगत होते. आपण फक्त ऐकत होतो शांत डोक्यानं. मन कसलीच प्रतिक्रिया देत नव्हतं. अरे बाबा, छोटीनं पळून जाऊन लग्न केलं. या काय करावं बाबा? छोटी आता मावशीच्या घरी नव्हतीच. आपल्याला खूप वाईट वाटलं. छोटीनं आपल्याला न भेटता निघून जावं याच. आपण तिच्या येण्याची वाट बघत आहोत, पण छोटी आलीच नाही. जिवंत आहे की मेली तेही माहीत नाही. ते पत्र हातात पडलं. आपण त्यातलं शब्द सारखं सारखं वाचत होतो. डोळ्यात पाणी मावत नव्हतं. कितीतरी वेळ आपण ते पत्र खाली ठेवलं नाही. आयुष्याला नवा आकार मिळणार होता. LIC च्या ऑफिसमधून आलेलं पत्र. मोठा साहेब, ती खुर्शी. आज आई छोटी असायला हवी होती. खूप ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केलेलं. LIC ने नियुक्ती पत्रच पाठवलेलं. कामावर रुजू झालो. हाताखाली 4-5 क्लार्क. त्या खुर्चीवर बसल्यावर चुकल्या चुकल्यासारखं वाटत होत. काल परवापर्यंत आपण आईस्क्रीमच्या दुकानात उष्ट्या वाट्या उचलत होतो. खानावळीतनं रोज डबा येत होता. पण आता बायकोची गरज भासायला लागली. लग्न करावं स्वतःच. साहेब म्हणल्यावर कुणीतरी पोरगी देईल देखणी. एक पोरगी बघितली. सुखाचा दिवस आल्यागत वाटत होतं.
लग्न जमवायला बोरगावला गेलो. 5-10 पाहुणं जमा केलेलं. सारेजण आपल्याकडे कौतुकानं बघत होते. एवढा मोठा साहेब आपल्या पोरीचं कल्याण झालं म्हणून माणसाने हॉल गच्च भरलेला. आता बैठकीची बोलणी सुरू होणार. एवढ्यातच एक भाल्या मोठ्या मिशाचं म्हातार उभं राहिलं. सगळेजण त्याच्याकडे बघायला लागले. आपणही त्यानं आपल्याकडंच तोंड वळवलं. पाहुणं, तुम्ही तुळशीचच का? होय, तुळशीचच. आपण आश्चर्यानं त्याच्याकडे बघत होतो. असं विचारणं आधीच झालं होतं. तुमच्या बाचं नाव? बाचं नाव विचारल्यावर मात्र आपल्या सर्वांगाला थरथर सुटली. त्याचा विचार आला आणि डोळ्यापुढे तरळला. नागव्यानंच जमलेल्या माणसांच्या नजर आपल्यावरच रोखलेल्या. त्या सुईसारख्या काळजा टोचायला लागल्या. तणावाचं वातावरण. बालाजी, हा, थरथरणार माझा शब्द. पूर्ण नाव सांगा की? यश बालाजी भोसले. चेहऱ्यावर घाम जमा झाला. स्वतःच लाजल्याघर झालो. एवढ्यात त्या म्हाताऱ्याचा हृदय फोडणारा आवाज आला. पाहुणा, उठा, आपलं जमायचं नाही, उठा, चला, निघा तुम्ही. त्या आवाजानं अंगातलं अवसान गळायला घट झालं. इथं काय घडतंय काही कळत नव्हतं. मगापासून आपल्याकडे कौतुकानं बघणाऱ्या नजरा गंभीर झालेल्या आपण मुळापासून हादरलो. तोंडावर खेटर बडवल्या घट झालं. एवढ्या माणसात अपमान झाला होता तरी धीर एकवटून बोललो. अहो, माणसात असा अपमान करणं बरोबर नाही. शब्दही लोज झालेलं. बळ होतच कुठं त्यात? हे बघा साहेब, आमच्या घरी बसलाव म्हणून लय बोलत नाही, पण आपली सुरेख जुळणार नाही. उठा तुम्ही आणि निघा, लय बोलू नका. आता गळा दाटून आला होता पण रडता येत नव्हतं. ही भुई इथंच फाकावी आणि आपण त्यात क्षणात गडप व्हावं असं वाटायला लागलं. तोंडात मारल्या गत उठलो. मुलीचा बाप कावरा बावरा होऊन आपल्याकडे बघत होता, गोंधळलेल्या माणसासारखा. आपण गाडीकडे चालत होतो. पाठीमागून येणारा संवाद कानावर आदळत होत. अगाये, हे साहेब होत, असं तोंड सोडून बोलायचं नव्हतंस. मुलीच्या बापाचा आवाज. अरे, याकडूतल्या साहेबापेक्षा ऊस खाण्याचा गडी बघ तुझ्या पोरीसाठी. अरे, ह्याच एक धड नाही, कोणी सुई रिगदावली र? असं म्हणत म्हातारा मोठ मोठ्यानं ओरडायला लागला. आपल्या बरोबर आलेलं पाहुणही आपल्याकडे मारख्या बैलागत बघत होत. खोलीवर आल्यावर रडलो. वाटलं आई बापाच्या भूतकाळात घुसावं आणि शोधून काढावं आपलं अस्तित्व. खानावळीतल्या पोरानं आणलेला डबा तसाच पडला होता. वासनाच नव्हती खाण्यावर. बरेच दिवस कुढत राहिलो. स्वैरी करायला कुणाच्या दारात जायला मन धसत नव्हतं. ऑफिसमधल्या एकानं स्वैरी काढली. त्याच्याही चेहऱ्यावर तणाव. साहेब, हे बघा, मागच्या वेळेसारखं होणार नाही. माणसं खानदानी असली तरी स्वच्छ आहेत. मी त्याची हमी घेतो. ती शिकलेली माणसं आहेत. तो धीर देत होता पण आपलं मन कुठं धीर धरत होत. पण माणसं चांगलीच निघाली. माणसाला किंमत देणारी. फाटे न फोडता लग्न लागलं. तेव्हापासून गावाकडे गेलोच नाही. बायको लेकराला तर गाव माहीतच नाही आणि त्यांना माहिती करून तरी काय फायदा? त्याचा विचार तर सोडूनच दिलेला. खर तर तोही जमे धरत नव्हता आपल्याला. पण गेल्या काही दिवसापासून गावाकडून फोन येत होत. वाटलं या माणसाने आपल्याला का बरं सांगावं. मनघारीसारखं भिरभिरत होतं आपलं. सांगणाराला काही देणं घेणं नाही. पण आपण किती कचाट्यात सापडलोय. कमलीनं त्याला फसवलं होतं. 5 एकराचं शेत स्वतःच्या नावावर करून हाकलून दिला होता त्याला. अन्नाला मोदात होऊन फिरत होता तो गावातनं. माणसं फोन करून सांगत होती, साहेब आवत्याला न्या तुमच्याकडं. आपलं मन धसत नव्हतं. त्याचा चेहराही विषारी सापासारखा वाटतो आपल्याला.
त्याचं विषारी दात पल्लेत यावर विश्वासच बसत नाही आपला। दुपारपासून सारखी रिंग वाजते, गावाकडून येणार फोन, ते सर्वजण आपल्याला परत त्या आगीत ढकलू पाहत होत, म्हणून फोनच उचलला नाही। विचार करून करून डोकं दुखायला लागलं। अस्वस्थ यश खुर्चीतून उठला तर गेट समोर गाडी थांबल्याचा आवाज, गेटवर खडखड। यशच्या बायकोनं दरवाजा उघडला, यशी गच्चीवरून खाली आला। अरे विकास, ये ये, यश म्हणाला। तो आत आला, चेहरा पल्ल्यासारखा विकासचा। यशच्या बायकोनं फ्रीज मधल्या थंडगार पाण्याचा तांब्या आणून दिला, त्यातला निमा त्यानं संपवला। घर सापडलं का रे तुला? अरे खूप शोधलं बघ, कधी आला नाहीस? कुठनं आणि कसं बोलावं हा विकासला पडलेला प्रश्न। त्यानं लांब लचक सुस्कारा सोडला। अरे विकास, एवढ्या उशीर आलास? यशनंच तोंड फोडलं। साहेब, दुपार धरणं गावाकडनं फोन लावतोय तुम्हाला, नाना म्हणलं। फोन सायलेंटवर असल, वाट बघण्यात राम नाही, जा आणि गाडीवर जाऊन घेऊन ये पटकन, म्हणून आलो बघा। यशच्या मनामध्ये अनेक शक्यता गोंधळ घालत होत्या, पण त्याला कसलंही आश्चर्य वाटत नव्हतं। तरी पण उत्तर मिळवण्यासाठी यश म्हणाला, कशासाठी? साहेब, बाल आता त्या वारला। यशला कोणतीच वेदना जाणवली नाही, जणू शरीर वेदनामुक्त झालंय। साहेब चला लवकर, वास सुटलाय, मैत कधी झाले माहित नाही। यशच्या मनात नसूनही तो उठला, अंगात सदरा खातला, थोडं खिशात पैसे टाकलं। दारात चार चाकी होती, पण विचार न करता विकाच्या पाठीमागे बसला। गाडी गावाकडे पळत होती। तसा आपण काळाच्या काळात तुरटत चालूय असं यशला वाटायला लागलं, पण तो पाठीमागे निर्जीवासारखा बसला। आपण का चालूय त्याच्या मैतीला हेच त्याला कळत नव्हतं। गावाकडच्या जुन्या माळवादासमोर माणसं जमलेली, भावकेतली पाहुण्यातली, सारेजण यशकडे बघत होते रखा रखा। यश मात्र आपली नजर वाचवून आभा धुंडाळत होता। सारी गर्दी स्मशानाकडे निघाली, चालणाऱ्या गर्दीचा धपका यशच्या उरात बसायला लागला। तिचं ओझं त्याला जाणवायला लागलं। मनात प्रचंड घुसमट, मडसरणावर ठेवल्यावर कुणीतरी आलं, यशच्या हाताला धरलं। गार गारवंद पाण्याची बादली यशच्या अंगावर पालथी केली, पण थंड पाण्याला घाबरणाऱ्या यशच्या मनामध्ये कोणती संवेदना नाही। पण कोणीतरी पाण्यानं भिजवलेला कापडाचा पोळा यशच्या हातात दिला। पिळबाबा चार थेंब त्याच्या तोंडात, मोक्ष मिळू दे त्याला, त्या शब्दानं यशचं मन पेटू लागलं। आपल्या पाणी पाजण्यानं त्याला मोक्ष मिळेल? कदाचित त्याचंच खरं असेल तर, आपण त्याच्या पोटचंच नसू तर त्याला मोक्ष मिळेल? यश वळवळला विचारानं, तो आतल्या आत पाझराय लागला जळत जळत। त्यानं मेलेल्या मुर्द्याच्या तोंडाकडे बघितलं, तसा तो डोळ्यासमोर उभा राहिला, नागव्यानंच फणा काढलेल्या नागासारखा। यशच्या चेहऱ्यावरचं भाव बदलायला लागलं, सारी गर्दी श्वास रोखून त्याच्याकडे बघत होती। यश आतल्या आत धुमसाय लागला, तो धूर असह्य झाला, त्याच्या नाका तोंडातून शिरू लागला, जीव गुदमराय लागला। एवढ्यात परत ते शब्द आलं, पिळ बाबा पिळ, चार थेंब पिळ। मस्तकात आग भडकली, यश गदगदला, वादळानं झाड गदगदावत असा। हातात पाण्यानं भिजलेला पोळा, हात हालाय लागला तशा साऱ्या नजरा हलणाऱ्या हाताकडं। यशनं जीव एकवटून तो कापडाचा बोळा लांब भिरकावला आणि धाय मुकून रडायला लागला। आबाळही थरथरलं, सारी गर्दी घैवरली, काळजाचं पाणी पाणी झालं। गर्दीच्या त्याच्या हंबरड्यानं कुणीतरी पेटवलं, तसं सरण धडधडून पेटलं। यशला त्या जाळात आपला भूतकाळ दिसायला लागला। आई बापाच्या काळ्या कुट्ट अंधारात तो घुसला, स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी। सारी गर्दी संपली तरी तो एकटाच बसून राहिला, त्या जळणाऱ्या मुर्द्याला विचारत, मी कुणाचा, मी कुणाचा, मी कुणाचा।